काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करणं टाळावं भाजप आणि शिवसेनेचे वाचळवीर ज्या पद्धतीने बोलतात तसं चुकूनही बोलू नका बोलता येत नसेल तर शांत राह तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे ने नेते अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली आहे बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोलून मापून बोलावे बोलता येत नसेल तर शांत राहावं एक वाक्य चुकलं तर सोशल मीडियावर ते गाजतं त्यामुळे काळजी घ्या असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं